खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोट येथील विजयनगर गवळीवाडा रस्त्याची ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला दुरावस्था झाली आहे. या भागातील धनगर गवळी समाजाच्या प्राथमिक गरजांचा लोकप्रतिनिधींच्या लक्षात कधी येणार आहे त्यामुळे येथील गवळी समाज अद्याप पुढे आला नाही. या भागातील गवळी समाजाला मुख्यत्वे करून रस्त्यांची नितांत गरज आहे. मात्र गेली कित्येक वर्षे हा गवळी समाज रस्त्याविनाच दिवस काढत आहेत, त्यामुळे पावसाळ्यात गवळीवाड्यात ये जा करणे मुश्किल होत आहे. याकडे तालुका लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष झाले आहे. विजयनगर गवळीवाड्यात रस्ता आणि गटारे नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते, त्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा चिखलातून ये जा करताना महिला वर्गांना तसेच मुलांना त्रास सहन करावा लागतो. नमस्कार, आम्ही विजयनगर गवळीवाड्याचे रहिवासी आहे. तर आज जवळजवळ आमचा वाडा जवळजवळ आज 17-18 वर्ष झाली गवळीवाडा बसून. हा जवळजवळ मला वाटतं रोडची अवस्था जवळजवळ आम्ही आज 7-8 वर्ष गावाच्या रोडसाठी पंचायतमध्ये आमदार लोकांना जाऊन भेटत आहे, बट कुणी पण आजपर्यंत आमच्या रोडाला आजपर्यंत कुणी येऊन बघितलेलं नाही. आजपर्यंत कोण कुठला अधिकारी किंवा कुठला आमदार किंवा कुठला कोणी मंत्री येऊन कुठल्या आपल्या आपल्या आमच्या लोकांची अवस्था आम्ही कसे जगतोय आणि काय हे आजपर्यंत कुणीही आमच्या आमच्या या गवळी समाज धनगर समाजाची आजपर्यंत कुणीही विचारपूस केलेली नाही. सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे. जसं काय आम्ही या तालुक्यामध्ये नसल्यासारखं आमच्याशी गैरवणूक आहे. ज्यावेळा आमचा गवळीवाडा हा बसला जवळजवळ मला वाटतं 17-18 वर्ष झाली, त्यावेळा जी कामं झालीत तेवढी तशीची तशी कामं झाली आहेत, तेव्हा तसंच सगळं उरलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं गेल्या पाच वर्ष झाली गटर बांधण्यासाठी थोडं काहीतरी गटरासाठी गटर सँक्शन झालेलं. ते थोडे काही आमचे मेंबर होते जुने, त्या लोकांनी गटरासाठी लोखंड आणून ठेवलेले होते. ते लोखंड सगळं रेडी करून त्यांनी सर्व ठेवले आणि काय झालं त्यांना काय माहिती की रोड लोखंड अजून तसंच तसं पुरं सडून गेलेलं आहे. गटर पण नाही, रोड पण नाही, काय नाही. आम्ही वारंवार आमदार साहेबाकडे किंवा पंचायतीमध्ये वारंवार महिन्याच्या महिन्याला जात आहोत. सर्व लोक रोडचं काय दैना आमच्या झाले बघा. आज खरोखर आमच्या गवळीवाड्यातनं लोक सगळे काम करून कुली करून खाणार आहेत, राबून खाणार आहेत. तर आज अशी परिस्थिती झाली आहे की पहिला मान्सूनचा पहिला पाऊस पडायच्या अगोदर वाड्याची दैना आज म्हणजे की लोकांना चालता येत नाही झालं. लोकांना जर म्हाताऱ्या लोकांना कुठं हॉस्पिटलला दवाखान्याला न्यायचं असेल तर मला वाटतं उचलून न्यायची पाळी आली, त्यामुळे काय आज या रोडाची दैना परिस्थिती मला वाटतं खरोखर कुठल्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचायतवाले तर आम्हाला येऊन बघायला तयार नाहीत. पंचायतवाले आमदार त्याकडे गेले तर आमदार लोक म्हणाले रोड सँक्शन झाला. पंचायतवाले जो 7 वर्ष झाली स्वतः मी पंचायतीमध्ये जाऊन विचारले की बाबा आमच्या रोडचं काय, तर 7 वर्ष झाली सांगायला की बाबा सँक्शन रोड सँक्शन आहे बरोबर आहे, कधी करणार कधी करणार नाही. आता करतो, 15 दिवसां करतो, महिन्यान करतो, आजपर्यंत कोण इथे येऊन पोचले नाही. आजपर्यंत येऊन कुणी काय इथं केलेलं नाही, तर आज अजून पण आम्ही म्हणतोय तर अजून म्हणतात नाही रोड सँक्शन आहे. कोण म्हणते 40 लाख आहे, कोण म्हणतं 20 लाख आहे, कोण म्हणते 5 लाख आहे. न्यूजला पण आमदार त्यांनी दिलेलं होतं की 5 लाख सँक्शन झालेत, पण अद्याप तरी आमच्या इथं रोडचं काही तेव्हा तालुक्याच्या आमदारांनी विजयनगर गवळीवाड्यातील रस्त्याची दुरावस्था पाहून गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. यावेळी आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी जांबोटी येथील विजयनगर गवळीवाड्याला भेट देऊन पाहणी केली, तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने गवळीवाड्याच्या रस्त्याची पाहणी करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर.